जिल्हा रुग्णालयात सकाळी 11 वाजता कोविड-19 वर प्रभावी ठरलेली भारतीय करोना लस देण्यास सुरुवात झाली. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ सुभाष सिंग बरदेशी यांना लस देऊन शुभारंभ करण्यात आला. टप्प्याटप्प्याने 100 आरोग्य सेवकांना कोरोना लस दिली जाणार आहे. कळवण उपजिल्हा रुग्णालयात 350 कर्मचाऱ्यांना दिले जातील एवढे डोसेज आलेले आहेत. पैकी आज 100 डोसेस तालुक्यातील प्रथम फळीच्या आरोग्य सेवकांना दिले जाणार आहे. लस घेण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. व्हॉट्सअपद्वारे आणि निश्चितच ही जी लस भारतात तयार झालेली आहे तर आपल्या लसीवरती आपण आपला अभिमान बाळगावा आणि प्रत्येक कर्मचाऱ्याने जर आरोग्य कर्मचाऱ्यांपासून सुरुवात होत आहे तर याचा गैरअर्थ कोणत्याही आरोग्य कर्मचाऱ्याने लावू नये की मुद्दा म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिले बळी दिला जात आहे. हा या गैरसमजापासून प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांनी दूर राहावं आणि स्वतः होऊन पुढाकाराने जे मोदी साहेबांनी आपल्याला प्रायोरिटी दिलेली आहे केवळ आपण कोरोना युद्ध असल्यामुळेच आपल्याला पहिली प्रायोरिटी दिलेली आहे तर याचा लाभ घ्यावा असं मी सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुभाष सिंग परदेशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधीर पाटील, डॉक्टर प्रल्हाद चव्हाण, डॉक्टर गिरीश देवरे, सहपरिचारिका व इतर कर्मचारी उपस्थित होते. डॉक्टर सुभाष सिंग परदेशी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय कळवण, कोरोना लसीबाबत सोशल मीडियावर कोरोना लसीबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. भारताने लसीचा शोध लावला आहे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे हे लक्षात घेऊन सर्व कोरोना योद्ध्यांनी लस घ्यावी. एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, कळवण.